नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने आमरस कसा करायचा तो बघणार आहोत। आमरस म्हटलं की तो सर्वांचाच फेवरेट असतो आणि लहान मुलांना तर आंबा भरपूरच आवडतो। चला तर त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे पिकलेले आंबे घेतले आहेत आणि मिक्स आंबे घेतले आहेत, असे कुठले फिक्स्ड आंबे नाही घेतलेत। हे आंबे आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आंब्याच्या देठा साईडचा जो भाग असतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कोणत्याही पद्धतीने आंब्याचा गर काढून घेऊ शकता। मी इथे आंबे चिरून नंतर त्याचा गर काढत आहे। तुम्ही आंबे सोलून गर काढला तरी देखील चालणार आहे। हे बघा, ह्याप्रमाणे मी हे आंबे सोलून ह्याचा गर काढून घेत आहे। आपण सर्व आंब्याचा गर काढून घेणार आहोत। आपण एकदम नॅचरल आमरस बनवून घेणार आहोत आणि एकदम खूप झटपट अशी ही रेसिपी आहे। अगदी सहज तुम्ही बनवू शकता वेळेवर देखील। त्यासाठी आपण पूर्ण आधी गर काढून घेणार आहोत। चला तर आपला हा गर काढून होत आहे। तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूच्या बेलला देखील क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझे नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळत राहतील। चला तर आता आपला हा आंब्याचा गर काढला आहे तो आपण मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। बऱ्याच प्रकारे आमरस बनविला जातो, मी इथे तुम्हाला अगदी झटपट आणि सोपी पद्धत दाखवत आहे। आता आपण हा मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केलेला गरमध्ये आयसेस क्यूब टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार साखर टाकायची आहे। तुम्ही ह्यामध्ये साखर जरी नाही टाकली, आंबा जास्त गोड असेल तर साखर नाही टाकली तरी देखील चालेल, पण मी इथे थोडासा साखरेचा वापर करत आहे। आणि आपण हे मिक्सरमधनं छान फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता आपला आमरस बनवून तयार आहे। ह्याप्रमाणे बनवलेला आमरस आहे तो काळा पडत नाही। तुम्ही ह्यामध्ये दूध टाकले तर आमरस लगेच काळा होतो, त्यामुळे मी दूध न टाकता हा आमरस बनवला आहे। तुम्ही देखील ह्याप्रमाणे बनवून बघा। तुम्ही बघू शकता खूप छान असा थीक आपला आमरस तयार आहे। आंबे जे आहेत ते मी थंड फ्रीजमध्ये ठेवलेलेच घेतलेले आणि आईस क्यूब टाकल्यामुळे देखील आपला जो आमरस आहे तो छान थंड असा झाला आहे। तुम्हाला जर आणखीन थंड हवा असेल तर तुम्ही झाकून फ्रीजमध्ये ठेवून हा आमरस खाऊ शकता। आमरस शक्यतो फ्रेशच खायचा, त्याच्यामुळे त्याची चव जी आहे ती खूप छान अशी येते। आणि आणखीन एक टिप म्हणजे आमरस कधीही स्टोअर करताना किंवा काढताना कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये नाही काढायचा, त्यामुळे तो लवकर काळपट पडतो आणि त्याची चव देखील बदलते। काचेच्या भांड्यामध्ये, मातीच्या भांड्यामध्ये किंवा लाकडाच्या भांड्यामध्ये तुम्ही हा काढू शकता। चला तर आजची तुम्हाला ही रेसिपी आणि माझ्या ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।